नमस्ते भारत, आपण बघत आहात WBS न्यूज आणि IBL टीव्ही 9। मी विजय खवसे, सध्या मी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकामध्ये गेली 26 जानेवारी पासून 3 गोंदगवारी आदिवासी बांधवांचं इथे आमरण उपोषण सुरू आहे, पण सरकारने कुठल्याही प्रकारची या उपोषणाकडे दखल घेतली नसल्यामुळे आज थेट तुम्ही बघू शकता हा संविधान चौक मोठ्या प्रमाणात इथं गोंदगवारी आदिवासी बांधव आलेले आहे, संपूर्ण महाराष्ट्रातून इथे आलेले आहे आणि हा जो संविधान चौक आहे इथे रास्ता रोको करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात आपण बघू शकता या ठिकाणी जे 1994 मध्ये जे या ठिकाणी आंदोलन झालं होतं त्याच पद्धतीची जी परिस्थिती आज आहे। मोठ्या प्रमाणात हजारोच्या लाखोच्या संख्येत जे आहे गोंदगवारी बांधव आलेले आहे। आपण बघू शकता या ठिकाणून जवळपास 1/2 किलोमीटर शहीद गोवारी स्मारक आहे, तिथपासून तर एकदम संविधान चौकापर्यंत लाखोच्या हजारोच्या संख्येत जे आहे गोंदगवारी बांधव आपल्या हक्कासाठी आलेले आहे आणि त्यांच्या मागणीकडे अक्षरशः सरकार दुर्लक्ष करीत आहे। त्यांची मागणी एकच आहे की ST चे जे जात प्रमाणपत्र देण्यात यावं आणि जे व्हॅलिडिटी आहे ते सुद्धा करून देण्यात यावी। या मागणीसाठी गोंदगवारी बांधव या ठिकाणी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आलेले आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन होताना आपल्याला दिसत आहे। बघू शकता महिलांचा सुद्धा मोठा या ठिकाणी सहभाग आहे, युवक सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। उपोषणाला 3 युवक बसले मात्र सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही, म्हणून जो हा जो आज आक्रोश आहे तो या ठिकाणी उफाडून आलेला आहे आणि गोंदगवारी बांधव आता एकवटले आहे आणि जे त्यांच्या मागण्या आहे त्या मागण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहे। आणखीन काही लोकांसोबत आपण जाणून घेऊया। काय सांगाल, काय सांगाल तुम्ही या ठिकाणी कशासाठी आले? सर, आम्ही इथं आज आमचा हा गोवारी समाज 1985 मध्ये जो गोंदगवारी जो GR होता त्या GR 94 मध्ये त्या सरकारने आम्हाला निष्पन्न केले आणि जे GR आहे ते 1985 च्या त्याच प्रमाणे लागू करावं व आमच्या ह्या गोंदगवारी गरीब समाजाला जास्तीत जास्त उत्कृष्टतेने द्यावं। जे शैक्षणिक पात्रता आहेत आमचे जे विद्यार्थी आहेत आम्ही जे विद्यार्थी आहोत शिक्षणामध्ये आम्हाला सवलती मिळावी। आमच्या ज्या गोवारी समाजाला ज्या ज्या 85 च्या GR नुसार ज्या सवलती मिळत होत्या त्या सवलती लागू कराव्या व आमच्या समाज बांधवांना प्रत्येक युवा वर्गांना त्या शैक्षणिकच्या ज्या आतापर्यंतचे जे आमचे विद्यार्थी होते निश्चितच 1985 च्या GR नुसार जे आहे त्या शैक्षणिक सवलती गोंदगवारी आदिवासींना देण्यात याव्या या मागणीसाठी अनेक वर्षापासून हे आंदोलन चालू आहे, पण सरकार मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे। 1994 मध्ये सुद्धा याच ठिकाणी याच भूमीमध्ये 114 गोवारी बांधवांनी इथे शहीद झाले होते, अशाच प्रकारचं ते सुद्धा आंदोलन होतं। सरकारने सुद्धा या गोंदगवारीच्या आंदोलनाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे। मी पुन्हा तुम्हाला समोर आणखी दुसरं दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि या ठिकाणी काही महिला सुद्धा आलेल्या आहे, त्यांच्या सोबत सुद्धा आपण काही जाणून घेऊया। काका कुठून आल्या? परस्टोला। का कशासाठी आले? आम्ही गोंदगवारी एकत्र होण्यासाठी आले। तुम्ही काय सांगाल? आम्ही याच्यासाठी। काय मागणी काय आहे? मागणी गोंदगवारी। अच्छा, निश्चितच त्यांची मागणी आहे की जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं आणि जातीचे जे दाखले आहे ते सुद्धा देण्यात यावे। आपल्यासोबत युवती सुद्धा, काय सांगशील ताई, कशासाठी आली तू? आरक्षणासाठी। कशाचं आरक्षण? आमचं गोंदगवाऱ्याचं। काय म्हणजे आपल्याला आरक्षण कुठलं पाहिजे? आरक्षण आमच्या जातीचं, आमच्याच जातीचं, आमच्या हक्काचं आम्ही मागत आहे। तुमची जात प्रमाणपत्र होत नाही, जातीचे दाखले व्हॅलिडिटी होत नाही, या मागणीसाठी तुम्ही इथे आलेले आहात? जातीचे दाखले नाही होत आहे आमचे, GRच नाही येऊन राहिला आमचं। GR येऊन राहिला? काय सांगशील सरकारला? सरकारला सांगशील आम्ही आमच्या हक्काचंच मागत आहे। अच्छा, निश्चितच आमच्या हक्काचं आम्ही मागत आहोत। आणि शिक्षणाचा जो प्रश्न तो आपल्यासोबत आदिवासी नेते सुद्धा, काय सांगाल? आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आदिवासी गोंदगवाऱ्यांचा आक्रोश झालेला आहे। आज आम्ही 13-11 दिवसापासून आमचे कार्यकर्ते सचिन चचाने, किशोर चौधरी, त्याचबरोबर या ठिकाणी चंदन कोरे हे सर्व उपोषणाला बसलेले आहे आणि त्यांच्या उपोषणाचा 11 दिवस असून
सुद्धा या मगरमच्छ सरकारला फक्त 24 एप्रिल 1985 ची दुरुस्ती करायची आहे, साधी तेवढी तजनी घेत नाही, ताबडतोब 24 एप्रिल 1985 चा जीआर मध्ये गोंडगोवारी मध्ये दुरुस्ती करावी आणि आम्हा विद्यार्थ्यांना सर्व जमात बांधवांना अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र द्यावे आणि जी खोटी माहिती महाराष्ट्र शासनाने 24 एप्रिलच्या जी आरमध्ये दर्शवली आहे ते ताबडतोब दुरुस्ती करावे यासाठी आमचा या समाज बांधवांचा सैलाब नागपूर नगरीमध्ये उतरलेला आहे. निश्चित 1985 चा जो जी आर आहे, सरकारने जो जी आर काढलेला आहे त्या जी आर मध्ये दुरुस्ती करावी आणि गोंड गवारींना जो आहे जात प्रमाणपत्र म्हणावे की कास्ट व्हॅलिडिटी आहे ते करून देण्यात यावी. गोंड गवारींना ते जर करून जर दिले तर त्याच्या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये फायदा घेता येईल. मोठ्या प्रमाणात आपण बघू शकता गोंड गवारी आदिवासींचा या ठिकाणी आक्रोश मोर्चा या ठिकाणी आलेला आहे. 11 दिवसापासून 3 तरुण जे आहे आमरण उपोषणाला बसलेले आहे, मात्र सरकारचं कुठलाही तरीचं याकडे लक्ष नसल्यामुळे आज जो मात्र जो आहे आज संविधान चौकामध्ये हे आंदोलन मोठ्या प्रमाणात व्यापक झालेलं आहे आणि संपूर्ण संविधान चौक जो आहे तो जाम करण्यात आलेला आहे. यामध्ये पोलीस प्रशासनाचा सुद्धा मोठा बंदोबस्त आहे. पण मी चारही बाजूने तुम्हाला दाखवतो, चारही बाजूने मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. हे बघू शकता तुम्ही इकडे या, आपण बघू शकता हा जो पेंडल आहे ना या पेंडल मध्ये गेली 11 दिवसापासून 3 युवक जे आहे आमरण उपोषण करीत आहे. सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, त्यांच्या समस्याकडे लक्ष गंभीरतेने लक्ष दिलं नाही, म्हणूनच जो आहे आज जो हा आक्रोश जो आहे गोंड गवारी समाजाचा या संविधान चौकामध्ये आपल्याला दिसत आहे. मोठ्या प्रमाणात जो आहे दोन्ही रस्ते जे आहे जाम करण्यात आलेले आहे, वाहतूक बंद करण्यात आलेला आहे आणि त्यांची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण करावी या मागणीसाठी जे आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे गोंड गवारी बांधव नागपूरच्या संविधान चौकामध्ये आपल्याला दिसत आहे. याही बाजूने तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात जे आहे गोंड गवारी बांधव जे आहे या ठिकाणी आलेले आहे आणि नक्कीच हे सगळं जे दृश्य बघून जे आहे सरकार कदाचित या समस्याकडे गोंड गवारी यांच्या समस्याकडे लक्ष देतील काय या हा सुद्धा प्रश्न आहे. आम्ही तुम्हाला संपूर्ण जे दृश्य आहे हे जे दृश्य आहे थेट दृश्य जे आहे नागपूरच्या संविधान चौकामधून दाखवत आहो. बघू शकता तुम्ही या महिलाकडे कॅमेरा पुरवा, महिला सुद्धा या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांची मागणी आहे की गोंड गवारींचा जो 1985 चा जी आर आहे तो जीवा जी आर बदलो, त्यामध्ये गोंड गवारींना जात प्रमाणपत्र आणि कास्ट व्हॅलिडिटी देण्यात यावी या मागणीसाठी जे आहे संपूर्ण जे गोंड गवारी बांधव एकवटले आहे. आणि कुठेतरी काय सांगाल तुम्ही या ठिकाणी गोंड गवारी बांधव मोठ्या प्रमाणात आलेले आहे कशासाठी आले? आम्हाला कास्ट व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेट मिळायला पाहिजे याच्यासाठी सर्व लोक आम्ही आलेलो आहे. शासनाने दिलं पाहिजे, बस एकच मागणी आहे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी देण्यात यावी. कॉश करावी का तुम्ही बार बार या भागाने मी तुम्हाला दाखवणार आहे या भागाने या भागाने सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे. बघा मोठ्या प्रमाणात या महिला ज्या आहे या महिला या ठिकाणी आहे. काय मागणी आहे आमची? गोंड गवारी आम्हाला सामील करा, गोंड गवारीचं जात प्रमाणपत्र आणि कास्ट व्हॅलिडिटी देण्यात यावी याच मागणीसाठी संपूर्ण महिला ज्या आहे इथे आलेल्या आहे. मी तुम्हाला पोलिसांचा बंदोबस्त दाखवतो आहे. हे बघा हा पोलिसांचा बंदोबस्त बघा संपूर्ण जे आहे इथे बॅरिगेट लावून हा चौक जो आहे बंद करण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येत जे आहे या चौकामध्ये जे आहे गोंड गवारी बांधवांचा आक्रोश या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे. मागणी त्यांची जास्त नाही आहे, जात प्रमाणपत्र आणि कास्ट व्हॅलिडिटी करण्यात यावी या मागणीसाठी हे जे बांधव आहे या ठिकाणी एकत्र झालेले आहे. तुम्ही हा जो बघू शकता तुम्ही हा संविधान चौकाचा हा भाग आहे आणि संपूर्ण जे आहे गोंड गवारी बांधव जे आहे ते या ठिकाणी
ठिकाणी एकवटलेली आहे। त्यांची एकच मागणी आहे की गोंडगवारीचं जात प्रमाणपत्र आणि कास्ट व्हॅलिडिटी देण्यात यावी, कारण त्यांचे जे विद्यार्थी आहे, शैक्षणिक विद्यार्थी आहे, जे शिक्षण घेतात त्यांचा त्यांना फायदा झाला पाहिजे। बेटा काय सांगशील तू या ठिकाणी आंदोलनासाठी आलेली आहे, काय मागणी आहे तुझी? आम्हाला न्याय हक्क पाहिजे, आमचा हक्क पाहिजे। कोणता हक्क पाहिजे? गोंडगवारी, गोंडगवारीचा। अच्छा, म्हणजे हक्कामध्ये काय पाहिजे, काय नेमकं? तुझं कोण्या वर्गात आहे तू? फर्स्ट इयर। फर्स्ट इयर, फर्स्ट इयरला। काय जातीचा दाखला होत नाही? नाही। कास्ट व्हॅलिडिटी? नाही। फायदा मिळत नाही शिक्षणाचा? फायदा मिळत नाही ना, स्कॉलरशिप पण नाही भेटत। स्कॉलरशिप पण नाही, स्कॉलरशिप पण मिळाली पाहिजे। हो, नाही का? हो, निश्चितच बघू शकता तुम्ही। जे गोंडगवारीचे जे शिक्षणाचे विद्यार्थी आहे त्यांना जात प्रमाणपत्र नसल्यामुळे, कास्ट व्हॅलिडिटी होत नसल्यामुळे त्यांना शिक्षणाचा फायदा मिळत नाही, आणि त्यांना शिक्षणाचा फायदा मिळावा या मागणीसाठी जे आहे हे संपूर्ण जे आहे गोंडगवारी बांधव या ठिकाणी एकवटलेले आहे। मी तुम्हाला पुन्हा या थोडस बाजूने घेऊन जातो आहे, इकडले सुद्धा संपूर्ण दृश्य मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। बघू शकता तुम्ही, हे जे आहे तीन बांधव जे आहे, तीन बांधव गेली 11 दिवसापासून जो आहे हे बांधव या ठिकाणी या पेंडालमध्ये उपोषण करत आहे, पण मात्र सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे, म्हणूनच जो आहे आजचा जो आक्रोश आहे तो आजचा आक्रोश उपाडलेला आहे। आणि इथे संविधान चौकामध्ये हजारोच्या संख्येने गोंडगवारी बांधव या ठिकाणी आलेले आहे। आता तरी सरकार याकडे लक्ष देतील काय, असाच प्रश्न निर्माण झालेला आहे। हा जो तो पेंडाल आहे गेली 11 दिवसापासून संविधान चौकामध्ये टाकण्यात आलेला आहे, शेकडो लोक या उपोषणाला भेटी देत होते, पण मात्र सरकारचा प्रतिनिधी अजूनपर्यंत कोणीही आलेला नाही, म्हणून जो आहे गोंडगवारी बांधवामध्ये आक्रोश आलेला आहे। आणि आज जो आहे संविधान चौक, पूर्ण नागपूरचा संविधान चौक आज ब्रेक जाम झालेला आहे, पोलिसांचा बंदोबस्त आहे। 1994 मध्ये सुद्धा याच प्रकारचं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं, आज सुद्धा याच प्रमाणे आंदोलन करण्यात आलं। यापुढील माहिती माझे सहयोगी भीमराव लोणारे देतील। आपण बघू शकता हे नागपूरचा संविधान चौक आहे, आणि इथे जे आदिवासी गोंडगवारी जमात आहे त्यांचे वतीने इथे आंदोलन केलं जात आहे। चक्का जाम करण्यात आलेला आहे, हा संपूर्ण चक्का जाम करण्यात आलेला आहे। हा नागपूरचा संविधान चौक आहे, आणि या संविधान चौकामध्ये गेल्या काही दिवसापासून तीन जे तरुण आहेत आदिवासी समाजाचे ते उपोषणाला बसलेले होते, आमरण उपोषणाला। कुठल्याही सरकारच्या प्रतिनिधीने त्यांना भेट दिली नाही, सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही, म्हणून आज सोमवारी आपण बघू शकता या संविधान चौकामध्ये गोंडगवारी जमातीचे जे बांधव आहेत त्यांनी संपूर्ण हा संविधान चौकात चक्का जाम केलेला आहे। पोलिसांचा सुद्धा तगडा बंदोबस्त या ठिकाणी असा लावण्यात आलेला आहे। संपूर्ण संविधान चौक हे जाम करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकता इथे महिला, तरुण, पुरुष असे संपूर्ण गोंडगवारी जमातीचे जे बांधव आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। संविधान चौकामध्ये चक्का जाम केलेला आहे, आणि सरकारला त्यांची एकच मागणी आहे की आम्हाला एसटी समाजाची कास्ट व्हॅलिडिटी द्या, जातीचा दाखला द्या। आमच्यावरती जो काळा जीआर लावण्यात आलेला आहे तो लवकरात लवकर त्याला उठवण्यात यावे, आणि महाराष्ट्र सरकारने त्याची दखल घ्यावी यासाठी हे संपूर्ण संविधान चौकामध्ये महाराष्ट्र सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण बघू शकता इथे जाम करण्यात आलेला आहे। काय सांगाल तुम्ही, तुमचं नाव काय? माझं नाव उमराव कोवडे। कुठून आलेला? मी साकोलीवरून आलेला। काय मागणी आहे? आमची मागणी आहे की 1985 च्या जीआर मध्ये जी चुकीची माहिती आहे ते
शासनाने वगळावी आणि आम्हाला आधी वाशिष्ठत्वाचं सर्टिफिकेट द्यावं आणि कास्ट सर्टिफिकेट द्यावी. म्हणजे 1985 मध्ये जी आर काढलेलं होतं काळा जी आर, हा त्या काळ्या जी आर बद्दल आमच्या गोवाऱ्यांबद्दल जे गोंडगोवारी आहेत, जे गोंडगोवारी गोवाऱ्यांनीच म्हटलेलं आहे त्याच्याबद्दल जे रूढी परंपरा जी आहे ती त्यांनी मांडलेली नाही बरोबर, जी सुप्रीम कोर्टाने जी मांडलेली आहे ती आमची रूढी परंपरा एकदम ओके आहे. 83 मध्ये त्यांनी जी मांडलेली आहे ते सविस्तर मांडलेली आहे आणि त्या रूढी परंपरेनुसार आम्हीच जे गोंडगोवारी म्हणून ओळखले जातो ते गोवारीचे आहेत आणि आमचे 1950 पूर्वीचे जे दाखले आहेत ते गोवारी गोवारा गवारी असेच आहेत. परंतु आमची जी रूढी परंपरा आहे जी 83 मध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे, ज्याची रूढी परंपरा वाघदेव नागदेव आणि ढाल देवता आहे तेच गोवारी म्हणून गोंडगोवारी म्हणून ओळखले जातील असे त्यांनी स्पष्ट केलेले आपल्या निर्णयामध्ये आणि तेच आम्हाला पाहिजे अशी आमची विनंती आहे. काका तुम्ही कुठून आलेत? मी पुण्यावरून आलो. काय आंदोलनामध्ये सहभागी झाले तुम्ही? काय मागणी आहे? आमची तेच मागणी आहे, भाऊ बोलले तेच मागणी आहे आमची. तुमचं किती वय आहे आता? किती वय आहे? माझं आता जात प्रमाणपत्र मिळाला का? नाही जात आता आम्हाला ते एडमिशन मिळून राहिले. आता काय सांगाल तुम्ही? 24 एप्रिल 1985 ला महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढलेला होता त्या जी आर मध्ये जी गोंडगोवारीची जी माहिती चुकीची दिलेली आहे की आपला सुप्रीम कोर्टाच्या न्याय निर्णयानुसार आमचे आम्ही जे गोंडगोवारी आहोत ती दुरुस्ती करावी 24 एप्रिल 1985 जी आर मध्ये. तिथे आपण वाघोबा नागोबा ढाल पूजा हे जे पुसतात ते गोंडगोवारी आहेत असे पॅरा नंबर 83 मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने परिच्छेदामध्ये 83 परिच्छेदामध्ये सांगितलेलं आहे. ते आम्हाला 24 एप्रिल 1985 जी आर मध्ये सुधारणा करून द्यावी आणि सर्व आमच्या अनुसूचित जमातीच्या गोंडगोवारी बांधवांना आणि विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि जात वैधता प्रमाणपत्र शासनाने त्वरित द्यावे अशी एक शासनाला आम्हाला आमची विनंती आहे. तुम्हाला मी सांगेल की 24 एप्रिल 1985 चा जो जी आर आहे त्यामध्ये सुधार करण्यात यावा आणि गोंड गोवारी जी जमात आहे त्यांना जात प्रमाणपत्र द्यावं या मागणीसाठी आज संविधान चौकात चक्का जाम करण्यात आलेला आहे. गोंड गोवारी बांधवांतर्फे चक्का जाम करण्यात आलेला आहे. यानंतर माझे सहयोगी विजय कौशिकजी ते तुम्हाला संपूर्ण या आंदोलनाची माहिती देणार. आपण बघू शकता या ठिकाणी आंदोलनकर्त्यासाठी पोलिसांचा सुद्धा तगडा बंदोबस्त आहे. ह्या पोलीस व्हॅन या ठिकाणी आलेल्या आहे आणि जे आहे आता आम्ही तुम्हाला तिकडली संपूर्ण कव्हरेज दाखवलेलीच आहे. पण मात्र तुम्ही आता बघू शकता हा जो बॅरिगेट लावलेला होता या बॅरिगेटच्या आतमध्ये सुद्धा कार्यकर्ते शिरलेले आहे आणि संविधान चौकामध्ये जे आहे थेट संविधान चौकामध्ये ढोल वाजा गाजाच्या सोबत जे आहे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहे. आपण थेट दृश्य जे आहे मी नागपूरच्या संविधान चौकामध्ये मधून तुम्हाला दाखवत आहे. आपण हे बघू शकता दृश्य संपूर्ण लाखोच्या संख्येत जे आहे या ठिकाणी गोंडगोवारी बांधव जमलेले आहे. पोलिसांचा सुद्धा मोठा तगडा बंदोबस्त या ठिकाणी आहे. 1984 सारखा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा सुद्धा लक्ष आहे आणि पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त आहे. आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता संपूर्ण संविधान चौकाला जो आहे कार्यकर्त्यांनी घेराव केलेला आहे हे बघू शकता आपण मोठ्या प्रमाणात. ताई काय सांगाल? काय सांगाल मोठ्या प्रमाणात आंदोलन हा जो जन आक्रोश उभारलेला आहे 30 वर्षांची प्रतीक्षा आमची 30 वर्षांपासून जी आम्ही प्रतीक्षा करत आहोत. ठीक आहे हे कुठे निघाले? कुठे निघाले? पूर्ण नागपूर बंद करण्याची हाक जी आहे ओबीसी बांधवांनी दिलेली आहे. बघू शकता पूर्ण हा आदिवासी बांधव आहे सॉरी आदिवासी बांधवांनी पूर्ण नागपूर बंद करण्याची हाक दिलेली आहे आणि हा जो आहे आता संविधान चौक तर त्यांनी ब्रेक केलेलाच आहे पण आता ते नागपूरच्या दिशेने सुद्धा निघाले आहे. आपण बघू शकता हे दृश्य बघू शकता आदिवासी गोंडगोवारी बांधवांचं दृश्य आहे आणि संविधान चौकामध्ये जो आहे हा जो आक्रोश मोर्चा जो उफाळलेला आहे गेली 11 दिवसापासून 3 गोंडगोवारी बांधव उपोषणाला बसले आहे. सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे म्हणून जे आहे आज जो आहे
संपूर्ण जो आक्रेश उपाडलेला आहे आपण बघू शकता. पोलीस त्यांना थांबवण्याची कोशिश करीत आहे, थांबवण्याचे प्रयत्न करत आहे, पण तरी पण मात्र त्यांची एकच जिद्द आहे की आम्ही आता संपूर्ण नागपूर बंद करणार आहे. हे त्यांची अशी हाक आहे. पण आपण बघू शकता संपूर्ण जो संविधान चौक जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. हजारोच्या संख्येने जे आहे गोंडगवारी बांधव या संविधान चौकामध्ये दाखल झालेले आहे. 11 दिवसापासून उपोषण सुरू होतं, पण मात्र सरकारच्या कुठल्याही प्रतिनिधीनं यांच्या उपोषणाकडे लक्ष दिलेलं नाही. म्हणून जे आहे आज जो आहे हजारोच्या संख्येचा माप जो आहे संविधान चौकामध्ये आलेला आहे. बघू शकता आपण हा जो माप बघू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संविधान चौकामध्ये बसलेला आहे. युवक आहे, युवती आहे, तमाम जे आहे मोठ्या प्रमाणात गोंडगवारी आदिवासी बांधव या मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे. साहेब आमच्या आदिवासी गोवारी बांधवाच्या हक्कासाठी आम्ही लढा देत आहोत. आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब तथा उपमुख्यमंत्री साहेब यांना आमची कडकडाची विनंती आहे की गोंडगवारी समाज हा संपूर्ण महाराष्ट्रात वसरलेला आहे आणि यांच्या योग्य न्यायासाठी ही आमची नम्र विनंती आहे. आणि नेमकी मागणी काय आहे? आमची नेमकी मागणी ही आहे की आम्हाला आदिवासी समाजात प्रस्थापित करावं, कारण आम्ही पूर्वीपासून जे आदिवासी आहोत आणि काय मागणी काय आहे तुमची? मागणी काय आहे? मागणी काय आहे? मागणी सांगा काय आहे? आम्ही आदिवासी होतो, आदिवासी आहो आणि आदिवासी राहणार. बिलकुल. मग काय मागणी सरकारकडे काय मागणी? आम्ही आदिवासी मध्ये आहो आणि आदिवासी मध्ये निश्चितच बघू शकता हे आदिवासी मध्ये आहो, आदिवासी मध्ये राहणार आणि आदिवासीचं जात प्रमाणपत्र आणि कास्ट व्हॅलिडिटी देण्यात यावी या मागणीसाठी जे आहे गोंडगवारी बांधव एकवटलेले आहे. आणि त्यांच्या नेत्यांनी आता एक तिथून घोषणा केलेली आहे की मीडिया समोर कोणीही बाईट देऊ नये, पण कार्यकर्त्यांची बाजू सुद्धा जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे. आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात जे आहे तुझे नेते म्हणतात की बाईट देऊ नका. काय मागणी आहे तुमची? आंदोलनकर्त्यांचं म्हणणं एकच आहे का आम्हाला काही बोलायचं नाही, नेत्यांनी सांगितलेलं आहे, पण जर बोलले नाही तर मग त्यांचा प्रश्न सरकार समोर जाईल कसा हा सुद्धा प्रश्न आहे. या संविधान चौकामधून थेट WBS न्यूज आणि IBM TV9 आम्ही संपूर्ण दृश्य जे आहे हे तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही दोन्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि पुढील जरी दृश्य जे आहे तुम्हाला आम्ही तुमचं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद. नमस्कार.